मराठी शाळा प्रस्तुत. अशा प्रकारे सर आणि त्याला कार प्रति लावून सरकार होत बनवताय का नाही मग सरकार. चला चला प्रत्यय लावूया. मत अधिक दार बरोबर मतदार. सर अधिक कार बरोबर सरकार. नमस्कार मित्रांनो, मराठी शाळेमध्ये आपलं परत एकदा हार्दिक स्वागत. दिवाळीनंतर आपण आलेलो आहोत. आज आपला धडा आहे पूर्ण एकदम महाराष्ट्रासाठी आहे आणि महाराष्ट्रावरच आहे. प्रत्यय लावायचे आहेत आपल्याला. प्रत्यय लावणे म्हणजे एखाद्या शब्दाच्या पुढे एखादा छोटा शब्द जोडला तर तो मोठा शब्द तयार होतो. उदाहरणार्थ या ठिकाणी दाखवतो आपण दार नावाचं प्रत्यय लावायचंय आणि कार नावाचं सुद्धा प्रत्यय लावायचं आहे. तर मी स्वतः दार नावाचं प्रत्यय लावणार आहे. पहा आपण सगळ्यात प्रथम या ठिकाणी दार नावाचं प्रत्यय लावणार आहोत. दार. तर पहा इथं आपल्याला एक शब्द मी देणार आहे मत. मत शब्द दिलेला आहे. या मत या शब्दाला दार प्रत्यय लावून एक शब्द तयार होणार आहे. मत दार. मतदार. मत या शब्दाला दार प्रत्यय लावला मग शब्द झाला मतदार. मतदार. मी मतदार. असच कार नावाचा प्रत्यय लावायचा आहे. मग आपण बघूया एक शब्द घेऊया या ठिकाणी. पहा स र सर याच्यापासून कार नावाचं प्रत्यय त्याला लावून एक शब्द तयार करूया आपण. स र का र सरकार. ज्या प्रकारे पाहायचं मत या शब्दाला दार लावलाय मतदार. तसंच सर या शब्दाला कार प्रत्यय लावला सरकार. शाबाश. आम. आम पासून लिहूया आ म आम. नंतर मग आता आपण दार लावून बनवूया शब्द. काय शब्द तयार होईल आ म दा र आमदार. आमदार बरोबर आहे. शब्द आमदार शब्द झाला. आता पुढे आणखी जेवणाचा शब्द करूया आपण. च व चव. मग चव पासून शब्द बनूया आपण. जेवण कसं झालं चवदार. आजचं जेवण कसं झालं चवदार. च व दार चवदार. कसं जेवण झालं चवदार. आणखीन एक घर पासून शब्द बनूया आपण. घर र. मग घरला दार लावा बरं. काय शब्द झाला घर दार. घरदार झालं की नाही शब्द घरदार. या सगळ्या शब्दांना आपण दार लावलं. आता आपण कार प्रत्यय लावूया. पहिला शब्द बघितला आपण सर आणि त्याला कार लावलं शब्द झाला सरकार. सरकार. आता पुढचा एक शब्द आपल्या वर्गातला एक मुलगा त्याच्या नावात सुद्धा कार आहे. कोण आहे तो येस ओंकार. आता आपण इथं लिहूया ओ म ओ आणि त्याच्यापासून एक शब्द झाला कार प्रत्यय लावून ओ म कार. ओंकार. 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 आणखीन एक शब्द म्हणलो तुम्ही जो चित्र काढतो आणि या चित्र काढतो त्याला काय लावते कार. मग चित्र आणि कार काय नाव तयार होईल बघा बरं चित्र आणि चित्राला आपण लावूया कार. बघा बरं काय तयार होत चित्र कार. चित्रकार झालं की नाही चित्रकार. छान. आणखीन एक शब्द आहे
सी शल पहिल्या लंडी सी आणि ल अर्धा काढून प शिल्प आणि शिल्पला कार लावायचंय सी आणि ल ला प शिल्प कार शिल्पकार शिल्पकार अशा प्रकारे शब्द बनवायचे दार सुद्धा लावून मतदार होत दार प्रत्यय लावून आमदार होत अशा प्रकारे सर आणि त्याला कार प्रत्यय लावून सरकार होत बनवता येईल का नाही मग सरकार सरकार शब्द बनवता येईल की नाही सोपा आहे की नाही शब्द मग बनवायचं प्रत्यय लावायचे शब्द बनवायचे आणि वाचायचं लिहायचं एवढंच बोलतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मी मराठी मराठी शाळा शेअर सबस्क्राईब कमेंट धन्यवाद मराठी शाळा.